कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात सत्ताधारी नरके पॅनलकडून सभासदांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न केला असून सभासद पुन्हा नरके पॅनललाच विजयी करतील असा विश्वास विद्यमान चेअरमन चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केलाय ते पत्रकार बैठकीत बोलत होते कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीच्या जाहीर प्रचाराची आज सांगता झाली यानंतर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी गोकुळचे संचालक आणि कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन चंद्रदीप नरके यांनी गेल्या महिन्याभरात कारखाना कार्यक्षेत्रातील करवीर पन्हाळा गगनबावडा राधानगरी यावेळी बोलताना चेअरमन चंद्रदीप नरके यांनी गेल्या महिन्याभरात कारखाना कार्यक्षेत्रातील करवीर पन्हाळा गगनबावडा राधानगरी या तालुक्यातील प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून सभासदांचा उत्साहपूर्ण भरघोस पाठिंबा मिळत असल्याचं सांगितलं आपल्या कारकिर्दीत एकशे बारा कोटी रुपयांच्या को जनरेशन प्रकल्पासह डिस्टिलरी आणि कारखाना आधुनिकीकरण इथेनॉल प्रकल्प सुरू केले असून प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं विरोधक प्रकल्पांबद्दल करत असलेल्या प्रचाराला सभासद जुमानणार नाहीत असा विश्वास चेअरमन नरके यांनी व्यक्त केला कुंभी कासारी साखर कारखान्याला गुरहाळघर म्हणून हिणवणाऱ्यांनी प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला असल्याचं सांगताना चेअरमन चंद्रदीप नरके यांनी सभासदांच्या प्रतिसादावरून नरके पॅनलचा विजय निश्चित आहे असा दावा केला